महाराष्ट्र राज्यातून मध्य प्रदेशात अवैध प्रकारे लाकडाची वाहतूक करणारा ट्रक बोदवड येथील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन आसणे आणि चेतन तायडे यांनी वनविभागाच्या ताब्यात दिल्याची घटना 26 फेब्रुवारी जामनेर येथे घडली आहे. प्राप्त माहितीनुसार दिनांक 26 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास अर्जुन आसणे व चेतन तायडे हे दोन्ही रस्त्याने घरी जात असताना ट्रक क्रमांक MP09KC4331 यामध्ये अवैध प्रकारे लाकूड वाहतूक होत असल्याची शंका या दोघांना आल्याने त्यांनी सदर ट्रकला थांबवले. त्यानंतर ट्रक चालक यांना याबद्दल विचारले असता वाहतूक पास नसल्याचे व वनविभागाची कोणतीही प्रकारची परवानगी नसल्याचे त्यांना सांगितले. सदर प्रकारची माहिती त्यांनी वनविभागाला दूरध्वनीद्वारे कळवली असता साधारणतः 20 ते 25 मिनिटांमध्ये वनविभागाचे वनसंरक्षक मनोज वंजारी 2 वनमजूर आले व त्यांनी सदर ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये अवैध प्रकारे लाकूड वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर ट्रक वनविभागाच्या ताब्यात देण्यात आलाय. या प्रकरणी वनपाल उमाकांत कोळी वनसंरक्षक रुपाली शिर्के पुढील तपास करीत आहेत. MCA न्यूज मराठी करिता शिवश्री BM गुरव जामनेर तालुका प्रतिनिधी.